सातवाहन साम्राज्याची आर्थिक राजधानी असलेलं पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहर पुण्यातील जुन्नर तालुक्यात सध्या स्थितीत सुमारे 220 बौद्ध लेण्या अस्तित्वात आहेत. महाराष्ट्रातील जुन्नरमध्ये सर्वाधिक बुद्ध लेण्या कोरलेल्या आहेत. जुन्नरपासून अवघ्या काही अंतरावर शिवनेरी, तुळजा, मनमोडी, लेण्याद्री व सुलेमान या लेण्या अस्तित्वात आहेत. बौद्ध अनुयायी आणि बौद्ध भिक्खू संघ आषाढ पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमा काळात याच लेण्यामध्ये वर्षवास करत असल्याचं जाणकार सांगतात. याच काळात बौद्ध भिक्खू परिसरातील उपासकांना धम्माचं ज्ञान सांगत असत. सध्या या बौद्ध लेण्यांमध्ये वर्षावासाच्या काळात अनेक लेणी अभ्यासकांसह पर्यटक ध्यानधारणा करत असतात. वर्षावासाच्या काळात जुन्नरमधील या हजारो वर्षापूर्वीच्या बुद्ध लेण्यांना वेगळं महत्त्व असतं. रवी नवबद्ध मित्रांनो, मी सिद्धार्थ कसवे. आज आपण आपला जुन्नर तालुक्यातील तुळजा लेणी या ठिकाणी आलेलो आहोत आणि ही लेणी महाराष्ट्रातील आद्य लेणींपैकी एक समजली जाते. तर आताचा जो दिवस आहे किंवा आताचा जो महिना चालू आहे तर आपला बुद्ध धर्मामध्ये खूप महत्त्वाचा असतो. आषाढ पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमे जे 4 महिन्याचे काळ आहे तर या काळामध्ये बौद्ध भिक्खू लोक 2000 वर्षापूर्वी वर्षवास करायचे. बुद्धाने सुद्धा 45 ते 46 वर्षवास अशाच भूमीवरती डोंगरांच्या भूमीवरती केलेले आहेत. त्याचप्रमाणे वेगवेगळ्या ठिकाणी आम्रवन असेल, जेतवन असेल, गळवन असेल या ठिकाणी सुद्धा बुद्धांनी वर्षवास केलेले आहेत. तर हे खूप महत्त्वाचा महिना सध्या चालू आहे. बौद्ध भिक्खू लोक या 4 महिन्याच्या काळात धम्माचं चिंतन करायचे, मनन करायचे, चैत्यगृह असेल त्याच्यामध्ये ध्यान करायचे, मेडिटेशन करायचे, चॅन्टिंग करायचे आणि धम्म जो आहे तर तो उपासकांना सांगायचे. तर असा खूप महत्त्वाचा वर्षावासाचा काळ सध्या सुरू आहे. तर आजच्या जमान्यामध्ये ह्या काळातसुद्धा अनेक अभ्यासक, लेणी अभ्यासक, धम्म अभ्यासक हे या लेण्यांना भेट देत असतात. त्याचप्रमाणे या ठिकाणी येऊन ते वाचन करत असतात, मेडिटेशन करत असतात आणि बुद्धांचा जो 2000 वर्षांचा मानवमुक्तीचा धम्म आहे तर तो जाणून घेण्याचा प्रयत्न करत असतात. असा खूप महत्त्वाचा पावसाळ्यामध्ये, पावसाळ्यातील आल्हाददायक वातावरणामध्ये ही आपण तुळजा लेणी अनुभवलेली आहे आणि खूप खूप धन्यवाद. भारतीय कला संस्कृतीच्या ऐतिहासिक परंपरेत बौद्ध कला संस्कृती 2500 वर्षापासून प्रतिनिधित्व करत आहे. बुद्ध लेणीच्या माध्यमातून स्थापत्यकला, चित्रकला, शिल्पकला, मूर्तिकलेचा भारताच्या संस्कृतीवर असलेला मोठा ठसा पाहायला मिळतो. यातूनच भारताच्या अनुपम कलेचं आणि समृद्ध बौद्ध संस्कृतीचं दर्शन घडतं.